पाटण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना शंभुराज देसाई व त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सत्यजित पाटणकर हे समोरासमोर आले. शंभुराज देसाई निवडणूक कार्यालयात आले तेव्हा पाटणकर अर्जावर सही करत होते. तेथे असलेल्या खुर्चीवर पाटणकर कुटुंबीय बसले होते. मध्येच एक खुर्ची मोकळी होती. शंभुराज त्या ठिकाणी बसायला जाताना ही कुणासाठी राखीव आहे का असं विचारलं. तर एका कार्यकर्त्यांनी सत्यजित पाटणकर यांच्याकडे हात करून त्यांची आहे असं सांगितलं. त्याचवेळी पाटणकर देसाईंची नजरानजर झाली. देसाईंनी उत्स्फूर्तपणे पाटणकरांना शुभेच्छा दिल्या. पाटणकरांनीही देसाईंना शुभेच्छा दिल्या. राजेभाऊ, परवा ऐकलं मी तुम्हाला तुमचं झालं का हो राजेभाऊ? झालं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.